दहावी आणि बारावीच्या परीक्षा 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने 3 दिवसांच्या सुट्टीनंतर शिक्षकांना परत बोलावण्यात आलं आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 10वी आणि 12वी ऑक्टोबर परीक्षेचं वेळापत्रक पाठवलं आहे. 20 नोव्हेंबरपासून या परीक्षेला सुरुवात होईल. विद्यार्थी संख्या कमी असली तरी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करण्याची व्यवस्था शिक्षण विभागाला करावी लागणार आहे. त्यामुळं ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र आहे अशा ठिकाणी सॅनिटायझर, परीक्षार्थींमधील फिजिकल डिस्टन्स, मास्क, परीक्षा केंद्रात जाताना थर्मल गनद्वारे तपासणी, पर्यवेक्षक केंद्र प्रमुखांची चाचणी या सर्व सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. या तयारीसाठी परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्यांना 3 दिवस आधी बोलावलं जाणार आहे. त्यामुळं सोमवार आणि मंगळवार सणाची सुट्टी उपभोगल्यानंतर या शिक्षकांना परीक्षेच्या जबाबदारीसाठी यावं लागणार आहे. कोरोनाच्या साथीमध्ये आवश्यक त्या सूचनांचं पालन करत ही परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर आहे. शिक्षण आणि क्रीडा विभागानं 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पालकाच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा असे यात म्हटलं आहे.